सरकारी कर्मचारी नियुक्तीपासूनच लाभार्थी आहेत. बढती सेवा ज्येष्ठता पेन्शनचा लाभ मिळतोय. हंगामी सेवा ग्राह्य धरण्याचे आदेशही दिलेत. अध्यादेशामध्ये दुरुस्ती करण्याचे मॅटनं आदेश दिलेले आहेत. बढती सेवा ज्येष्ठता पेन्शन आणि इतर लाभ देण्यासाठी सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांची नियुक्तीची तारीख ग्राह्य धरावी आणि त्यासाठी शासन अध्यादेशामध्ये दुरुस्ती करावी असे आदेश महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणानं अतिरिक्त मुख्य सचिवांना दिलेत. आणि हे सर्व लाभ देण्यासाठी सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांची सेवा कायम झाल्याची तारीख ग्राह्य धरली जात होती, त्यामुळे हंगामी सेवेचा लाभ मिळत नव्हता. बढती सेवा ज्येष्ठतेसाठी विलंब होत होता. पेन्शन सुद्धा कमी मिळत होती. आणि मॅटच्या या आदेशामुळे कर्मचारी अधिकारी नियुक्तीच्या तारखेपासूनच आता सरकारी लाभांसाठी पात्र ठरणार आहेत. आई भवानीचा गजर म्हणजे राज्यातील ओमायक्रॉन व्हेरियंटचा पहिला रुग्ण आता बरा झाला. डोंबिवलीमध्ये सापडलेल्या या रुग्णाला आज डिस्चार्ज देण्यात आला. योगायोग म्हणजे या रुग्णाला वाढदिवशीच कोविड निगेटिव्ह झाल्याचं गिफ्ट मिळालंय. कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्याला 27 तारखेला रुग्णालयामध्ये दाखल केलं होतं. परभणी जिल्हा आरोग्य प्रशासन ओमायक्रॉनशी दोन हात काढण्यासाठी सज्ज झालंय. जिल्ह्याच्या सीमांवर येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांनी लसीकरण केलं आहे की नाही याची तपासणी केली जाते. लसीकरण केलं नसेल तर त्यांना लस दिली जाते आणि आरटीपीसीआर चाचण्या सुद्धा वाढवण्यात आल्या. नाशिक जिल्ह्यातल्या मालेगावात लसीकरणाचा टक्का हा कमी आहे आणि तो वाढवण्यासाठी आता वेगळा प्रयोग केला जातोय. इंजेक्शन नसलेली आणि थेट त्वचेमध्ये दिली जाणारी लस मालेगावमध्ये देण्यात आली आहे. नीडल फ्री जायकोव डी लसीकरणाचं प्रशिक्षण नुकतंच मालेगावमध्ये पार पडलं आणि देशातील 7 राज्यांमध्ये हा प्रयोग राबवला जातोय. केंद्र सरकारनं आता इंजेक्शन फ्री कोरोना लसीकरणासाठी नाशिक आणि जळगाव या दोन जिल्ह्यांची निवड केली आहे. कॅडिला हेल्थकेअरचा झायकोव डी लसीची मात्रा ही इंजेक्शननं नाही आहे तर मशीनच्या मदतीनं त्वचेवर दिली जाते आणि 28 दिवसांच्या या अंतरानं 3 डोस या लसीचे दिले जाणार आहेत. नाशिक आणि जळगाव जिल्ह्यामध्ये ही झायकोव डी लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी. पुणे जिल्ह्यातल्या नागरिकांचा पहिला डोस आता 100% पूर्ण झालाय. राज्यातल्या 100% लसीकरण पूर्ण केलेला पुणे जिल्हा आता दुसऱ्या क्रमांकावर आहे. वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा नगरपरिषदेनं वेगळी शक्कल लढवली आहे. लस घ्या आणि बक्षीस मिळवा या लकी ड्रॉचं आयोजन कारंजा नगरपरिषदेनं केलंय. कोरोना लसीकरणाला प्रतिसाद वाढावा यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. लकी ड्रॉ जिंकणाऱ्या व्यक्तीला फ्रीज मिक्सर LED TV अशा वस्तू दिल्या जातात. नागपूर जिल्ह्यातल्या कोरोनाची स्थिती जाणून घेण्यासाठी करण्यात आलेल्या सेरो सर्व्हेमध्ये शहर आणि ग्रामीण भागामध्ये मिळून सुमारे 80% लोकांमध्ये अँटीबॉडीज तयार झाल्याचं समोर आलंय. शहरामध्ये 84% तर ग्रामीण भागातल्या 75.92% लोकांमध्ये अँटीबॉडीज आढळून आलेले आहेत. छत्रपतींचा विचार म्हणजे